19 ऑक्टोबर 2022 रोजी निफाड येथे कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था या बँकेकडून दीपोत्सव कल्याणांचा मंगल्याचा बचत गट व महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याचबरोबर 18 ऑक्टोबरला झालेल्या कार्यक्रमात सकाळी 11 वाजता माननीय काकासाहेब तथा ओमप्रकाश दादाप्पा कोयते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी प्रमुख पाहुणे सौ सुहासिनी ओमप्रकाश कोयते त्याचबरोबर श्री रविराज भालेराव यांची दुपारी 12 वाजता उद्योगांच्या विविध संधी आणि सहकारी योजना व या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर महिलांच्या फुगडी स्पर्धा दुपारी 2 वाजता त्यानंतर पाककला स्पर्धा दुपारी 4 वाजता पार पडल्या. तरी उर्वरित कार्यक्रम 19 ऑक्टोबरला होणारे कार्यक्रम 11 ते 12 श्री अजित टके यांचे व्याख्यान विषय बांबू प्रक्रिया उद्योग त्यानंतर श्री अनंत दशपुत्रे यांचे व्याख्यान विषय स्वयंरोजगाराच्या संधी दुपारी 12 ते 1 नंतर उखाणा स्पर्धा दुपारी 2 वाजता शेवटी श्रीमती निफाड स्पर्धा दुपारी 4 वाजता अशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभाग घ्यावा व खरेदी विक्री करावी. आयोजक कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निफाड स्थळ वैनतेय विद्यालय निफाड. कल्याणी महिला नागरी बँकेने खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा इकडं उद्योग कला दाखवण्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या पद्धतीने आम्ही इथे आलेलो आहे. तर आम्ही इथे डॉल्स हाताने बनवलेल्या डॉल्स हाताने आम्ही किचन्स वगैरे बनवतो नावाचे आणि आम्हाला इथे चांगला प्रतिसाद मिळतो. कल्याणी पतसंस्थेने जे चालू केलं आहे महिलांबद्दल खूप छान आहे आणि म्हणजे मला चांगला रिस्पॉन्स पण मिळाला आहे. म्हणजे आमच्या कल्याणला काहीतरी भाव मिळतो जसं लेडीजला जे आपल्याला पाहिजे प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आपण स्वतः काय आहे ते दाखवण्याची इच्छा आहे स्वतःचे दाखवू शकतो ते दाखवू शकतो म्हणे छान वाटलं म्हणजे मला चांगलं माझा एक लघु उद्योग आहे. यामध्ये मी आवळ्याचे पदार्थ बनवते. आवळ्याची सुपारी, आवळा कँडी, पावडर, ज्यूस, सरबत हे वेगवेगळे पदार्थ आहेत. निफाडीतील कल्याणी महिला सहकारी पतसंस्थेतर्फे आज जे स्टॉल लावण्यात आले आहे तिथे मी आमचा स्टॉल लावलेला आहे आणि इथे मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पतसंस्थेतर्फे आम्ही प्रकारचं राबवलं तर त्याच्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक म्हणून असं औषधी वनस्पती उपलब्ध करून दिली. पतसंस्था यांच्या विद्यमाने संता महिला बचत गट सुरू केलेला आहे. या संता महिला बचत गटच्या खाली असे अगरबत्ती, कापूर आणि विविध असे प्रकारचे उत्पादनं घेतले जातात. कापूर कापूर दिवाळी बनवले जातात आणि ते विक्री केले जाते. इथे कल्याणीताई पाटील यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे तो दिवाळीचा आहे आणि खरंच इथे चांगला प्रतिसाद आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.